एवरीवन, तर बघा मी इथे सुंदर असे कर्ल्स केले आहे. सध्या नवरात्र चालू आहे आणि कर्ल्स हे ट्रेंडिंग मध्ये आहे. तर हे कर्ल्स मी आयनिंग मशीन ने केलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे कर्ल्स झालेले आहेत. वेलकम टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतना मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. हॅपी नवरात्री. तर बघा इथे यांचे केस, यांनी सकाळीच हेअर वॉश करून घेतलेलं आहे. थोडेसे नॉर्मल असे स्ट्रेट आहेत, वेवी आहेत केस, पूर्ण कर्ल्स पण नाही आहे, तर टेक्स्चर पण छान आहे. आणि आता आपण आयनिंग मशीनने कर्ल्स करणार आहोत. जनरली सगळ्यांकडे कर्लिंग मशीन असते आणि माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट आहेत कर्लिंग मशीनचे, पण त्यांना जरा जाड असे कर्ल्स हवे होते, जास्त मॅगी कर्ल्स नको होते त्यांना. तर मग मी ठरवलं की आपण आयनिंग मशीनने कर्ल्स करूया. इथे माझ्याकडे आयकॉनिकची मशीन आहे आणि मी याचं टेम्परेचर ठेवलेलं आहे 210. आणि झटपट करायचं होतं, वेळ नव्हता, त्यामुळे मी 210 वरती मशीनचं टेम्परेचर ठेवलेलं आहे. आणि दोन वेळेस राऊंड केलेलं आहे. एकदा राऊंड केल्यानंतर ते कर्ल्स व्यवस्थित बसत नव्हते, तर मी एकदा राऊंड करून पुन्हा एक राऊंड घेतल्यानंतर ते अशा पद्धतीने कर्ल्स झाले. खूप सुंदर दिसत होतं, कोणाला असं वाटणार पण नाही की हे मी आयनिंग मशीनने कर्ल्स केलेलं आहे. सगळ्यांकडे कर्लिंग टॉंग ही असलीच पाहिजे असं नसतं. बऱ्याचदा आपण अशा वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून सुद्धा कर्ल्स करू शकतो केसांना. आणि खूप सुंदर दिसतं की कारण की आपल्याला जेव्हा आपण राऊंड मशीनने कर्ल्स करतो तर त्याचं जरा टेक्स्चर वेगळं असतं आणि ते दिसतात पण वेगळे. तर जेव्हा आपण आयनिंग मशीनने कर्ल्स करतो ना, तर काय होतं, पूर्ण केसांना ते आयन होतं, त्यामुळे क्युटिकल्स जे आहेत ते बंद होऊन जातात आणि केसांना सुंदर अशी शाईन येते कर्ल्सने. जेव्हा आपण आयनिंग मशीनने कर्ल्स करतो तर केसांना खूप छान अशी शाईन येते. जे शाईन ही कर्लिंग मशीनने येत नाही, ती अशा आयनिंग मशीनने कर्ल्स केल्यानंतर खूप सुंदर अशी शाईन येते आणि दिसतं पण छान. केसांना एक छानपैकी अशी कोटिंग केल्या जाते. आणि इथे जी माझी मशीन आहे आयकॉनिकची, तर ही टिटॅनियम शाईनची मशीन आहे. तिची प्लेट जी आहे ती टिटॅनियम शाईन आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर शाईन दिसतीये केसांमध्ये, खूप छान दिसतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कोणालाही विश्वास बसणार नाही की आपण हे विदाऊट कर्लिंग मशीनने कर्ल्स केलेले आहेत, आयनिंग मशीनने कर्ल्स केलेलं आहे, त्यामुळे शाईन पण खूप छान दिसते. आणि कर्ल्स कधी पण मोडायचे नाही, तसेच राहू द्यायचे, नाहीतर ते गुंतागुंत होऊन जातं केसांमध्ये आणि कर्ल्स पण सुंदर दिसत नाही. मी सगळं सेक्शन बाय सेक्शन केलेलं आहे. एक एक सेक्शन मी कम्प्लीट करत गेले, त्यानंतर मी इथे क्राउन सेक्शन घेतलेलं आहे. तर नवरात्रीचा जो मेकअप लुक आहे माझा स्वतः मी क्रिएट केलेला आहे, तो मेकअप लुक पण नक्की बघा, मी शेअर करणार आहे. लवकरच करायचा होता पण मला उशीर झाला शेअर करायला. पण मेकअप हा तुम्हाला कधीही कामा येतो, त्यामुळे तुम्ही माझा मेकअपचा व्हिडिओ नक्की बघा. सिंपल पद्धतीनेच आहे आणि त्यामध्ये मी कर्ल्स केलेले आहेत मॅगी कर्ल्स, छोट्या टॉंग मशीनने मी त्यामध्ये कर्ल्स केलेला आहे हेअरला. हे आपल्याला थोडे जाड हवे होते, त्यामुळे मी इथे आयनिंग मशीनने कर्ल्स केलेला आहे. तुम्हीही अशा पद्धतीने कर्ल्स एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमचे कर्ल्स हे कसे झाले, किती वेळ टिकले. प्रत्येकाच्या केसांनुसार टेक्स्चरनुसार कर्ल्स हे टिकत असतात. बऱ्याचदा जर का हेअर जर का ड्राय असतील, डॅमेज असतील, तर कर्ल्स हे जास्त वेळ राहतात. आणि जर तुमचे केस खूप छान सॉफ्ट, सिल्की, शायनी असतील, थोडेसे जाड असतील, हेल्दी हेअर असेल, तर कर्ल्स जास्त टिकट नाही. ड्राय आणि डॅमेज केसांचे कर्ल्स हे खूप दिवस राहतात, 8 दिवस सुद्धा राहतात. माझे हेअर हे जरा केमिकल ट्रीटेड हेअर असल्यामुळे माझ्या केसांमध्ये 8 ते 15 दिवस कर्ल्स राहतात. पण ज्यांचे केस हे व्हर्जिन आहेत, छान आहेत, त्यांच्या केसांवरती कोणतीही प्रक्रिया केलेली नसते किंवा मेहंदी वगैरे नसते, कर्ल्स कलर वगैरे नसतो, तर त्यांच्या केसांवरती जास्त दिवस कर्ल्स टिकत नाही. पण ड्राय आणि डॅमेज जर हेअर असतील तर ते कर्ल्स टिकतात, जास्त दिवस राहतात. प्रत्येकाच्या हेअर टेक्स्चरनुसारच कर्ल्स टिकतं. बऱ्याचदा लेडीज आपल्याला मग ओरडतात, बोलतात की ताई माझे हेअर कर्ल्स राहिले नाही, निघून गेले,
तर असं नसतं, प्रत्येकाचं टेक्चरनुसारच हेअर कर्ल्स असतात. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे कर्ल्स झालेले आहेत. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी होल्डिंग स्प्रे घेतलेला आहे नोवाचा, आणि ती दांडिया खेळायला जाणार होती त्यामुळे कर्ल्स सुटण्याचे चान्सेस असतात, घाम येतो. तर मी होल्ड स्प्रे मारून घेतलेला आहे. त्यानंतर थोडं शाईन येण्यासाठी मी इथे ओसिसचा शाईन स्प्रे मारलेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय, खूप छान दिसत होते. तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा प्लीज एव्हरीवन. बाय.